वेलकम टू सुरेखास किचन मॅजिक। पाहूयात बेस्ट किचन टिप्स। नंबर एक, इडली डोशाचे पीठ जास्त आंबट झाले असेल तर त्यात थोडेसे नारळाचे दूध घालावे, यामुळे पिठाचा आंबटपणा थोडासा कमी होईल। नंबर दोन, उकडीचे मोदक बनवताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ आणि साखर घालावी, यामुळे मोदकाला छान चकाकी येते। नंबर तीन, लोणचे पापड जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीराची उष्णता वाढते, त्यामुळे लोणचे पापड कमीच खावेत। नंबर चार, कपडे कोवळ्या उन्हात किंवा सावलीत वाळवावेत। कडक उन्हात कपडे वाळवल्याने त्यांची चमक कमी होते आणि त्यांचा रंगही उडतो। नंबर पाच, पांढऱ्या कपड्यांना हलकीशी निळ लावल्याने कपडे अगदी नव्यासारखे दिसतात। नंबर सहा, तुळशीच्या बिया पाण्यात भिजवून खाल्ल्याने मानसिक ताण कमी होतो आणि शरीरासाठीही खूप फायदेशीर आहे। नंबर सात, सिंक मध्ये प्लास्टिकची जाळी वापरल्याने अन्नाचे कण घाण सिंकच्या पाईप मध्ये जात नाही आणि सिंक मधून वास येत नाही। नंबर आठ, शेंगदाणे भाजताना कमी गॅसवर भाजावेत, यामुळे आतून छान खमंग भाजले जातात। नंबर नऊ, भाजलेल्या शेंगदाण्याची साल काढण्यासाठी भाजलेले शेंगदाणे एका कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवून त्याची हलकीशी गाठोडी बांधून फरशीवर ठेवून हाताने दाब द्यावा, याने शेंगदाण्याचे साल पटकन निघतात। नंबर दहा, कांदा चिरताना किंवा भाज्या निवडताना चॉपिंग बोर्डवर सोलाव्यात किंवा चिरावे आणि हे काम करताना झालेला कचरा लगेच डस्टबिनमध्ये टाकावा, यामुळे किचन कट्ट्यावर घाण किंवा पसारा होत नाही। नंबर अकरा, स्वयंपाक करताना जसे मसाल्याचे डबे, चहापत्ती, साखरेचा डबा काम झाल्यावर लगेच योग्य जागेवर ठेवावे, म्हणजे जास्त पसारा होत नाही व नंतर किचन आवरायला कमी वेळ लागतो। नंबर बारा, किचनमध्ये शक्यतो काचेच्या किंवा ट्रान्सपरंट भरण्या वापराव्यात, म्हणजे लागणाऱ्या वस्तू लगेच डोळ्यासमोर दिसतात, स्वयंपाकही पटकन होतो, आपल्याला शोधाशोध करावी लागत नाही। नंबर तेरा, चहाची भांडी, मुलांच्या शाळेचे डबे, स्वयंपाकाची भांडी रिकामी झाल्यावर लगेच धुवत राहावेत, यामुळे किचनमध्ये जास्त भांड्याचा ढीग लागत नाही। लोणी कडवताना तूप उतू जाऊ नये म्हणून भांड्यात तळाशी एक स्टीलचा छोटा चमचा टाकावा। नंबर पंधरा, वाळलेल्या लिंबातून रस काढायचा असेल तर ते लिंबू थोडा वेळ गरम पाण्यात ठेवा। नंबर सोळा, खोबरे खराब होऊ नये म्हणून थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवा व नंतर वाळवून स्टोअर करू शकता। नंबर सतरा, पोहे करताना त्यात थोडे फ्रेश हिरवे मटार घालावे, पोह्यांना छान टेस्ट येते। नंबर अठरा, रवा इडली आप्पे किंवा डोशामध्ये खाण्याचा सोडा टाकल्यावर पीठ जास्त वेळ ठेवायचे नाही, यामुळे आप्पे इडल्या फुगणार नाहीत। नंबर एकोणीस, कोणतेही कडधान्य भिजवायच्या आधी स्वच्छ निवडून भिजवायला ठेवा, नाहीतर खराब कडधान्य कुजून त्याचा वास येतो। नंबर वीस, रोज सकाळी कोमट पाण्यात तूप टाकून पिल्याने त्वचेचा रंग उजळतो व तसेच हाडेही मजबूत होतात। नंबर एकवीस, चहा बनवताना दररोज आल्याचा वापर करा, यामुळे सर्दी कफ होत नाही। नंबर बावीस, लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास तुळशीच्या पानांचा रस दररोज मुलांना प्यायला द्या। नंबर तेवीस, शरीरावर कुठेही खाज येत असेल तर त्यावर कडुलिंबाच्या पानांचा रस लावावा, यामुळे आराम मिळतो। नंबर चोवीस, प्रवासाला जाताना आवळा किंवा आवळा सुपारी खाल्ल्याने उलटी मळमळ येणार नाही। नंबर पंचवीस, ग्रीन टी किंवा कोरा चहा पिल्याने चरबी कमी होऊन वजन कमी होते। टिप्स आवडल्या तर लाईक करा, शेअर करा। अशा छान छान टिप्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।